नमस्कार, मी सुदर्शन चव्हाण, रायटर फर्स्ट बाय क्षितिश पटवर्धन ह्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. रायटर फर्स्ट हे नावाप्रमाणेच लेखक, त्यांची लेखन प्रक्रिया, लेखन शैली ह्याबद्दल चर्चा करणारं मराठी यूट्यूब चॅनल आहे. इथे आधी झालेले सिनेमे, सिरीज ह्यांच्या लेखनशैलीबद्दल चर्चा व्हावी असं आम्हाला वाटलं, म्हणून मी आज तुमच्या समोर आलोय ते एका सिरीजबद्दल बोलायला. आणि मी निवडलेली सिरीज आहे दी मार्वलस मिसेस मेझेल. मी ही सिरीज निवडली कारण ती खूप जास्त प्रसिद्ध आहे, आपल्यातल्या खूप जणांनी ती बघितलेली असेल, त्यामुळे मी ह्या सिरीज बद्दल जेव्हा काही बोलेन ते आपल्यातल्या बऱ्याच जणांना कळायला सोपं जाईल. तर सुरू करूया दी मार्वलस मिसेस मेझेल. दी मार्वलस मिसेस मेझेल ह्या नावातच एक अलिटरेशन आहे, एक अनुप्रास आहे, ज्यामुळे नावाला एक गोडवा मिळतो. सिरीज कशी आहे, तिचा जॉनर कुठला, ह्याचा अंदाज नावातच कसा द्यावा, ह्याचं हे एक उत्तम उदाहरण असेल. ह्याचे लेखक आहेत एमी शेरमन पॅलाडिनो आणि डॅनियल पॅलाडिनो. ह्या लेखक द्वयीचे आधीच्या सिरीज जरी बघितल्या तरी नावात असाच खेळ केलेला आपल्याला दिसेल, जसं की जेझबेल जेम्स, गिलमोर गर्ल्स, अशा प्रकारे अलिटरेशनचा पॅटर्न त्यांनी सगळीकडे फॉलो केलेला आहे. ह्या दोघांच्या लेखनातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्या लेखनाला असणारा वेग. त्यांच्या कथेत घटना प्रचंड वेगाने घडत असतात आणि त्यात खूप सारी माहिती अगदी कमी वेळात आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. उदाहरणादाखल सिरीजचा पहिलाच सीन घेऊन बघूया. ह्या एका सीनमध्ये आपल्याला कळतं की मिरियम आजपर्यंत खूप सुरक्षित आयुष्य जगत आलेली आहे. तिला इथून पुढे ही तिच्या प्लॅनप्रमाणेच आयुष्य काढायचं आहे. आज तिचं लग्न आहे आणि ती ही सगळी माहिती लग्नात स्टँडअप कॉमेडी केल्यासारखी सांगते, ज्याच्या शेवटी ती खाण्यात श्रिंप आहे असं सांगते. आता हे श्रिंप जीव धर्मात खाणं वर्ज्य असतं, त्यामुळे लग्नात एकच गोंधळ उडतो. म्हणजे ह्या एका सीनमध्ये आपल्याला मिरियमचा इतिहास कळतो, ती स्मार्ट आहे हे लक्षात येतं, तिला अटेन्शन आवडतं आणि तिला चांगली कॉमेडी करता येते, ही सगळी माहिती आपल्याला केवळ पहिल्या 4 मिनिटात मिळालेली असते. मिसेस मेझेलचा पायलट एपिसोड हा मी आजवर पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट पायलट एपिसोडपैकी एक आहे. एका एपिसोडमध्ये कथेची संपूर्ण दिशा तो आपल्या समोर ठेवतो. मिरियमच्या लग्नाला 4-5 वर्ष झालेली आहे, तिला 2 मुलं आहेत, ती तिच्या संसारात खुश आहे. तिच्या नवऱ्याला म्हणजे जोएलला स्टँडअप कॉमेडीमध्ये करिअर करायचंय, ती त्याला त्याच्यासाठी मदत करत असते. पण हे पाहताना आपल्या लक्षात येतं की ह्या कामात मिच जोएलपेक्षा काही पटीने चांगली आहे. पुढे एक दिवस जोएलचा ऍक्ट फसतो आणि तो अपमान सहन न झाल्याने तो तिला सोडून निघून जातो. रागाच्या भरात मिच दारू पिते आणि एका कॉमेडी क्लबमध्ये निघून जाते. तिथे ती तिचा सगळा राग एका स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून बाहेर काढते, ज्यासाठी तिला अटक होते, ती तुरुंगातून सुटते आणि दुसऱ्या एका कॉमेडियनलाही सोडवते. एवढ्या सगळ्या घटना एका एपिसोडमध्ये आपल्या समोर घडतात आणि इथून पुढे मिच स्टँडअप कॉमेडियन होणार ही दिशा आपल्या समोर स्पष्ट होते. पायलट एपिसोड कसा लिहावा, त्यात किती माहिती सांगावी, कथेची दिशा कशी सेट करावी हे पाहायचं असेल तर मिसेस मेझेलचा हा पायलट एपिसोड एक उत्कृष्ट उदाहरण आहे. पॅलाडिनो हे लेखक द्वयीचं डायलॉग रायटिंग फेमस आहे, ते त्यांच्या सलग आणि खूप वेगात बोलल्या जाणाऱ्या डायलॉगसाठी. त्यांची पात्र इतक्या फास्ट बोलत असतात की बघणारे आपणच थकून जाऊ. स्क्रिप्ट रायटिंगमध्ये एक संकेत आहे की स्क्रिप्टचं एक पान म्हणजे स्क्रीनचा 1 मिनिट भरेल. पण मिसेस मेझेलच्या 60 मिनिटांच्या एपिसोडचं स्क्रिप्ट हे साधारणतः 80 ते 85 पानांचं असतं. त्यांचे डायलॉग इतके फास्ट बोललेले असतात की खूप कमी वेळात खूप सारा संवाद बोलले जातात. वेग ही एक गोष्ट अचीव करण्यासाठी ते अनेक वेगवेगळ्या टेक्निक्स वापरतात. ह्या टेक्निक्स अभ्यासणं हा सुद्धा एक खूप चांगला एक्सरसाइज असणार आहे. ह्यातली पहिली टेक्निक म्हणजे एका सीनमध्ये 2 ते 3 वेगवेगळ्या गोष्टी प्लांट करणं. जसं की मिच तिच्या मैत्रिणीला लग्न तुटण्याबद्दल सांगते तो सीन. ह्या एका सीनमध्ये मिच तिच्या मैत्रिणीशी बोलते, सोबत त्या दोघी व्यायाम करतायत आणि त्यांची इन्स्ट्रक्टर त्यांना वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन देते. म्हणजे एक माहिती देणारा सीन आपल्याला 3 वेगवेगळ्या गोष्टी दाखवतो आणि त्यामुळे तो खूप वेगात चाललाय असं आपल्याला वाटतं. ह्याचं भारतातलं उदाहरण बघायचं असेल तर आनंद एल रायच्या सिनेमातले हिमांशु शर्माने लिहिलेले सीन बघा, तो सुद्धा ही सेम टेक्निक वापरताना दिसेल. सीन इंटरेस्टिंग करण्याची अजून एक टेक्निक
म्हणजे सीनला एखाद्या गिग प्रमाणे ट्रीट करायचं, किंवा आपल्या कॉमेडी एक्सप्रेसच्या भाषेत सांगायचं तर सीन एखाद्या स्किट सारखा सादर करायचा. जसं की एब आणि त्याच्या बॉस मध्ये घडतो तो मीटिंग वाला सीन ज्यामध्ये सतत बेल वाजत राहते, एक एक माणूस त्या रूम मध्ये वाढत जातो, हा सततचा डिस्टर्बन्स एखाद्या विनोदासारखा प्लांट होतो आणि दर मिनिटाला तो वाढत जातो. मिथच्या घरात घडणारे कित्येक सीन्स तिच्या मुलांमुळे किंवा त्यांची मेड झेल्डा हिच्या सततच्या डिस्टर्बन्समुळे असे गिग सारखे आपल्या समोर येतात. सिरीज मध्ये कित्येक डिनर टेबल सीन्स हे असे गिग किंवा स्किट सारखे ट्रीट केलेले आहे. अशा ह्या गिग्सचं मुख्य वैशिष्ट्य असतं ते म्हणजे त्यात उडणारा गोंधळ. अनेक लोकांच्या एकत्र येण्याने तर हा गोंधळ उडतोच, पण बऱ्याच वेळेला दोन व्यक्तींमध्ये नक्की काय संवाद होतोय हे न कळल्यानेही हा गोंधळ उडत असतो. मिसेस मेझेल मध्येही बऱ्याच वेळेला दोन पात्र एकमेकांशी दोन वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतात, त्यामुळे ते काय बोलतात हे एकमेकांना कळत नाही आणि ते न कळल्याने ते आणखी जास्त बोलत राहतात आणि कन्फ्युजन वाढत राहतं. त्यामुळे सीन वेगाने चाललाय असं वाटतं आणि त्या कन्फ्युजनचं आपल्याला हसूही येत राहतं. शिवाय मालिकेतली मोईश आणि सुझी अशी काही हट्टी आणि हेकेखोर पात्र आहेत जी अशी अगदीच वागू शकतात असा आपल्याला विश्वासच बसलाय. अशा प्रकारे पॅलाडिनो लेखक द्वयीने गोंधळ, वाद, वेग आणि विनोद ह्याच त्यांचं स्वतःचं एक वेगळं गणित तयार केलेलं आहे. एकंदर फास्ट डायलॉग्स, पात्रांच्या हालचाली, वेगवान कॅमेरा मुवमेंट्स ह्या सगळ्यांमुळे मिसेस मेझेल आपल्याला कॉन्स्टंटली खिळवून ठेवते. हॉलिवूडमध्ये साधारणतः असा संकेत आहे की ड्रामा सिरीजचा एक एपिसोड हा एक तासाचा असतो तर कॉमेडी सिरीजचे एपिसोड्स हे अर्धा तासाचे असतात. पण मिसेस मेझेल कॉमेडी सिरीज असूनही तिचे एपिसोड हे साधारण तासाभराचे आहे. ह्यामागे पहिलं कारण की ते तितका वेळ आपल्याला खिळवून ठेवू शकतात आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मिसेस मेझेल ही केवळ कॉमेडी सिरीज नाही आहे. कॉमेडी टेलिव्हिजन करताना सतत विनोद होणं गरजेचं असतं, तिथे घटना घडणं किंवा कथा पुढे जाणं तितकंसं महत्वाचं नसतं. हे आपण अनेक कॉमेडी सिरीज मध्ये बघितलंय किंवा फ्रेंड सारख्या सिटकॉम्स मध्येही आपण बघितलंय. पण मिसेस मेझेल मध्ये कथा पुढे जात राहते, त्यात घटना सतत घडत राहतात, त्यात ड्रामा आहे आणि कॉमेडी तर आहेच आहे. त्यामुळे ड्रामा आणि कॉमेडी ह्याचं मिक्सचर असणारी ही ड्रामेडी सिरीज आहे. मला मालिकेची अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे तिचा काळ. मालिकेचं कथानक 60 दशकाच्या सुरुवातीला सेट केलेलं आहे, त्यामुळे मिथचे आई वडील किंवा मालिकेतील इतर पात्र ह्यांचे लग्न, डिवोर्स, एकटी राहणारी मुलगी ह्याबद्दलचे विचार खूप जास्त ट्रॅडिशनल आहेत. त्याने मिथचा स्ट्रगल खूप जास्त स्ट्रॉंग होतो, तो खूप खरा वाटायला लागतो. शिवाय 1960 अमेरिका हे कल्चरली आजच्या भारताशी खूप जवळचं आहे, त्यामुळे आपण ह्या मालिकेशी एक खूप वेगळ्या लेवलला रिलेट होतो. मालिकेचं कथानक 1960 दशकात सेट केलेलं आहे. 60 दशक हे अमेरिकन इतिहासात स्त्रियांच्या लिबरेशनचं, सेक्शुअल लिबरेशनचं दशक समजलं जातं. ह्याच काळात स्त्रिया घरातून बाहेर पडू लागल्या, त्या कमावू लागल्या. मालिकेत घडणाऱ्या घटनाही ह्याच इतिहासाशी सुसंगत आहेत. ह्यामुळे मालिकेचं कथानक आणखीन जास्त रिलेटेबल होऊन जातं. मालिकेत घेतलेली अजून एक स्पेसिफिक गोष्ट म्हणजे इथली सगळी कुटुंब, इथलं सगळं जग हे अमेरिकन ज्यूजचं जग आहे, त्यामुळे त्यांच्या प्रथा, ज्यू कल्चर, ज्यू राहणीमान हे आपल्याला त्यात सतत दिसत राहतं, जे आपण आधी बघितलं नाही आहे. त्यामुळे ह्या एका वेगळं कल्चर पाहण्याची एक वेगळीच मजा आपल्याला येत राहते. आपल्याकडे मराठी सिनेमात शहरी सिनेमाला ग्रामीण प्रेक्षक नाही आणि ग्रामीण सिनेमाला शहरातले प्रेक्षक बघायला जात नाहीत असं एक साधारण डिव्हिजन झालंय. पण मिसेस मेझेल पर्टिक्युलरली अमेरिकन ज्यू कल्चर दाखवते, त्यातही ती 1960 दशकात सेट आहे आणि एवढं असूनही आपण ती एन्जॉय करतो, तिच्याशी रिलेट करतो. थोडक्यात लेखन चांगलं असेल, एंटरटेनिंग असेल, तर ते संस्कृती, काळ ह्या सगळ्यांची बंधनं तोडून आपल्याला रिलेट होतच आणि हीच चांगल्या लेखनाची खरी ताकद आहे, नाही का? थँक्यू.